नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी कर्डा फेअर युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये सहा ते सात एप्रिल दोन हजार तेवीसच्या चालू घडामोडीचे प्रश्न पाहतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मराठी करंट फेअर युट्यूब चॅनलला सस्क्राईब करा आजच्या वेळीचा टार्गेट दोनशे लाईक आहे सर्वांनी दोनशे लाईकचा टार्गेट कंप्लीट करा पहिला प्रश्न बघा दोन हजार सव्वीसपर्यंत भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा सौर उत्पादक देश बनणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकाचा भारत जगातील दोन हजार सव्वीसपर्यंत सर्वात मोठा सौर उत्पादक देश बनणार आहे लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशनच्या अहवालानुसार दोन हजार सव्वीसपर्यंत भारत जपानला मागे टाकून केवळ चीनला मागे टाकून जगातील दुसरा सर्वात मोठा सौर उत्पादन देश बनण्याच्या तयारीत आहेत अहवालात असे म्हटले की भारताची सौर उत्पादन क्षमता दोन हजार वीसमध्ये दहा जी डब्ल्यूवरून दोन हजार तेवीसपर्यंत पन्नास डी जी डब्ल्यूपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहेत या क्षमतेतील वाढीमुळे सुमारे तीस तीन लाख प्रत्यक्ष नोकऱ्या नऊ लाख अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहेत सरकारने अक्षय ऊर्जा आणि राष्ट्रीय सौर सौर अभियानासारख्या लक्ष केंद्रित केल्यामुळे भारताच्या उत्पादन उद्योगाला चालना मिळाली आहे नवीकरणीय ऊर्जेच्या जागतिक मागणीमुळे भारताचे सौर उत्पादन उद्योगालाही चालना मिळणार आहे लक्षात ठेवा त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघूया या देशाची किम कॉटन पुरुषांच्या टी ट्वेंटी सामन्यात अंपायर करणारी पहिली महिला पंच बनली तर न्यूझीलंड या देशाची किम कॉटन पुरुषांच्या टी ट्वेंटी सामन्यात अंपायर करणारी पहिली महिला क्रिकेटर पंच बनलेले लक्षात ठेवा तर न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या टी तीन टी ट्वेंटी मालिकेतील दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात करता अंपायरिंग सा, करताना त्यांनी आपल्या नावाची इतिहासाची पाहनात नोंद केली पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणून काम करणाऱ्या किम कॉटन या ऑन फील्ड पहिल्या महिला पंच बनल्या न्यूझीलंडच्या पंच आहेत आणि त्यांनी आतापर्यंत शेकडो सामन्यात पंत म्हणून जबाबदारी स्वीकारली किम कॉटन यांच्या कारकिर्दी अठ्ठेचाळीस वर्षे किम कॉटन आतापर्यंत दोन टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय चौपन्न महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात तसेच दोन हजार अठरापासून मै चोवीस महिला एक दिवसीय सामन्यात सहा फर्स्ट क्लास चार लिस्ट ए पंचवीस टी ट्वेंटी सामन्यात अंपायरिंगची भूमिका बजावलेली आहे त्यानंतर बघा दोन हजार वीसमध्ये भारत न्यूझीलंड यांच्यात हॅमिल्टनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथमच किम कॉटन पुरुषांच्या सामन्यात उपस्थित होत्या त्यांनी टी व्ही हम्पायर म्हणूनही काम केलेलं आहे तिसरा प्रश्न बघा इंडिया जस्टिस रिपोर्ट दोन हजार बावीस मध्ये कोणते राज्य अव्वल आहे तर कर्नाटक राज्य अव्वल अह भारतीय न्याय अहवाल दोन हजार बावीस नुसार जो न्याय वितरणाच्या बाबतीत राज्याच्या कामगिरीवर मूल्यमापन करतो कर्नाटकने राज्याने एक कोटीपेक्षा त्यानंतर बघा प्रत्येक राज्याच्या एकूण कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या अहवालात पोलीस न्यायव्यवस्था तुरुंग आणि कायदेशीर मदत यासारख्या अनेक बाबींचा विचार करण्यात आलेला आहे लक्ष ठेवा त्यानंतरचा प्रश्न बघा दरवर्षी कोणता दिवस राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा केला जातो पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस साजरा केला जातो तर दरवर्षी पाच एप्रिल हा दिवस देशातील राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस भारताच्या सागरी परंपरेचा गैरवशाली इतिहास साजरा करतो सागरी क्षेत्राचे संरक्षण जतन संरक्षण करण्याची अनिवार्यता देखील चिन्हांकित करते यानिमित्ताने तीस मार्च ते पाच एप्रिल कालावधीत राष्ट्रीय सागरी सप्ताह दोन हजार तेवीसचेही आयोजन करण्यात आलेले आहेत पहिला सागरी दिवस पाच एप्रिल एकोणीसशे चौसष्ट रोजी साजरा करण्यात आला एकोणीसशे एकोणीसमध्ये दिवशी सिद्धिया सिस्टीम नेव्हिएशन कंपनी लिमिटेडच्या यस यस लॉयल्टीने पहिली भारतीय व्यावसायिक जहाज मुंबईला रव रवाना केले तर ही संपूर्णपणे भारतीय मालकीची आतापर्यंत सर्वात मोठी शिपिंग कंपनी होती भारतीय शिपिंगसाठी क्षण आहे लक्षात ठेवा पाचवा प्रश्न बघू खालीलपैकी कोणता देश नाटोचा औपचारिक सदस्य बनला तर, हा बनला? तर फिनलंड हा नाटोचा औपचारिक सदस्य देश बनला आहे तर चार एप्रिल रोजी फिनलंड नाटोचा औपचारिक सदस्य बनला फिनलंड नाटोचा एकतीसावा सदस्य बनलेला आहे फिनलंडला संघटनेचे सदस्य व औपचारिक नाटो मुख्यालयात एक विशेष कार्यक्रम पूर्ण केली जाईल त्यानंतर बघा ध्वज समारंभाद्वारे फिनलंडचा ध्वज इतर ध्वज असा जोडला जाईल फिनलंडच्या सदस्यता मान्यता देणारा तुर्की हा शेवटचा देश उल्लेखनीय बाब म्हणजे दोन हजार बावीसमध्ये मध्ये फिनलंड स्वीडनला या संस्थेने सदस्य होण्यासाठी आमंत्रित केले होते तीस मार्चला तुर्कीने फिनलंडला पाठीमध्ये स्वीडन समाविष्ट न करण्याचे मत ना दिले नाट्यविषयी माहिती बघा चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रीट वॉशिंग्टन ट्रीटद्वारे स्थापित युरोप आणि उत्तर अमेरिकन देशाची लष्करी राजकीय युती आहे मुख्यालय ब्रुसलेस बेल्जियम नाटोच्या स्थापनेवेळी अमेरिकेसह बारा देश सदस्य होते तुर्की किंवा तुर्की या अंशत ऐंशी आणि अंशत युरोपमध्ये स्थित आहेत एकोणीसशे बावन्नमध्ये ग्रीस सा नाटोमध्ये सामील झाले नाटोमध्ये सामील होणारा तुर्की हा पहिला मुस्लिम देश होता लक्षात ठेवा सहावा प्रश्न पाहूया भारत आणि कोणत्या देशाच्या सीमेवर पहिले एकात्मिक चेकपोस्ट उभारण्याची योजना सुरू होणार आहे तर भूतान भारत आणि भूतान सीमेवर पहिले एकात्मिक चेकपोस्ट योजना सुरू होणार आहेत तर या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे राजे जिंगमे खेसर नामय़गल वांगचुंग यांची पै नवी दिल्ली येथे पाच एप्रिल रोजी हो द्विपक्षीय बैठक झाली दोन्ही देश भारत भूतान सीमावर पहिले एकात्मिक चेकपोस्ट तपासणी आणि विचार करत आहेत जे जेवळ जे। असेल भारत आणि भूतान सरकारच्या माध्यमातून प्रस्तावित कोकराजर गेलुपूर रेल्वे लिंक प्रकल्पाला गती देतील लक्षात ठेवा सातवा प्रश्न पाहूया अलीकडेच महाराष्ट्रातील गजानन माने यांना कोणत्या कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला तर यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेले लक्षात ठेवा तर गजानन माने यांना पद्मश्री पुरस्काराने सामाजिक कार्यासाठी देण्यात आला महाराष्ट्रातील चार मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार गौरवण्यात आले सामाजिक कार्यासाठी गजानन माने आणि परशुराम खोने यांना तर कला क्षेत्रासाठी र अभिनेत्री रवीना टंडन आणि कुमी वाडिया यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आठवा खालीलपैकी कोणत्या राज्याने उष्णतेवर मात करण्यासाठी कुलरूप धोरण जाहीर केले तर तेलंगणा राज्याने उष्णतेवर मात करण्यासाठी कुलरूप धोरण जाहीर केलेलं आहे तेलंगणा सरकारने तीन एप्रिल दोन हजार तेवीस रोजी हैदराबाद राज्यातील इतर शहरी भागात तापमान कमी करण्यासाठी कुलरूप धोरण जाहीर केले पहिल्या वर्षी राज्य सरकारने हैदराबादमधील पाच चौरस किलोमीटर क्षेत्रात सात पॉईंट पाच चौरस किलोमीटर कुलरूप रूप धोरणाचे लक्ष ठेवलेले लक्षात ठेवा नवा प्रश्न बघा बंदीपूर राष्ट्रीय उद्यान अलीकडेच किती वर्ष पूर्ण झालेलं आहे लक्षात ठेवा तर पन्नास वर्ष पूर्ण झाली बंदीपूर राष्ट्रीय उद्यानाला तर भारतातील दक्षिणकडील कर्नाटक राज्यात असलेले बंदीपूर राष्ट्रीय उद्यानाला नुकतेच पन्नास वर्ष पूर्ण झाली आठशे चौऱ्याहत्तर चौरस किलोमीटर जास्त क्षेत्रफळ पसरलेले उद्यान हत्ती भारतीय बायसन पक्षांच्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अनेक प्रजातीसह विविध वनस्पती आणि प्राण्यांचे घर आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न वन लाईन या अलीकडेच कोणत्या सरकारने राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सामाजिक लेखापरिया यशस्वीरित्या पूर्ण केले जम्मू काश्मीर कोणत्या स्टार्टअपने अलीकडे थ्री प्रिंटर क्रायनोजिक इंजिनचे यशस्वी चाचणी केली स्कायरूप एरोपेस अलीकडे कोणत्या बँकेने व्यापाऱ्यासाठी डिजिटल डुकन व्यवसाय सोल्युशन सुरू केले ॲक्सिस बँकने त्यानंतरचा प्रश्न पाहूया कोणत्या शहराने अलीकडे रस्त्यावर ई स्कूटर चालवण्यास बंदी घातली पॅरिस अलीकडे कोणता देश अमेरिकेकडून हेलोफायर शप ना एम के चौपन्न टॉर्पेडो खरेदी केले भारत कोणत्या देशाने अलीकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्यात गोल्डन लायसन्स सुरू केले बहरीन त्यानंतर बघा कोणती आय आय टी अलीकडेच यू ट्वेंटी समापदेशन आयोजित करेल आय आय टी कानपूर कोणत्या देशाने नुकतीच ओ एफ ओ फेक तेरा गुप्तचर उपग्रह कशा सोडला इस्रायल अलीकडे कोणत्या राज्याच्या मिरची तांदळाला जीएटॅक मिळाला आहे बिहार नुकताच प्रसिद्ध झालेला इंडियन जस्टिस रिपोर्ट दोन हजार बावीस अव्वल ठरलेले आहे तर कर्नाटक राज्य अव्वल ठरलेले आहे लक्षात ठेवा आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे भारत श्रीलंका द्विपिकीय सराव सिलनॅक्स दोन हजार तेवीस कुठे सुरू झाली याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या उद्या चलेचरमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत मित्रांनो अशा प्रकारे या दोन दिवसाच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीचे प्रश्न होते व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जय जय महाराष्ट्र